डॉक्टर सचिन आणि प्राची चव्हाण यांचा 4 वर्षाचा मुलगा हा गेल्या 2 ते 3 दिवसापासून बालेवाडी हाय स्ट्रीट या ठिकाणावरून बेपत्ता झालाय. सध्या त्याला शोधण्यासाठी पोलीस मित्र आणि अनेक सहकारी प्रयत्न करतात आणि त्याचबरोबर समाज माध्यमांवर देखील त्याबाबतच्या अनेक पोस्ट आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर तो सापडला असून त्याच्या कुटुंबियांसोबत आहे अशा आशयाच्या पोस्ट देखील सध्या व्हायरल होत आहेत. आजच आमचं स्वर्णव याचे वडील डॉक्टर सतीश चव्हाण यांच्याशी बोलणं झालं असून त्यांनी स्वर्णव हा अजून सापडलेला नसून अजूनही पोलीस त्याचा शोध घेत आहेत असं म्हटलंय. त्यामुळे तो सापडला असल्याच्या चुकीच्या बातम्या समाज माध्यमांनी पेरू नये असं आवाहन स्वर्णवचे वडील डॉक्टर सतीश चव्हाण आणि आई प्राची चव्हाण यांनी केलंय. अवघ्या 4 वर्षाचा स्वर्णव हा बालेवाडी हाय स्ट्रीट येथून बेपत्ता आहे. स्वर्णव उर्फ डुब्बू, उंची त्याची 3 फूट आहे. त्याचप्रमाणे बांधा सडपातळ, केस हे काळ्या आणि सोनेरी रंगाचे आहेत आणि त्याचबरोबर वाढलेले आहेत. त्याचा रंग गोरा आहे, नाक सरळ आहे, चेहरा उभट आहे, डोळे देखील मोठे आहेत आणि त्यानं अंगावर निळ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे आणि त्याचबरोबर तो मराठी आणि हिंदी भाषा देखील बोलतो. आपणास जर स्वर्णवबद्दल किंवा अनोळखी इसमाबद्दल काही माहिती आढळून आली तर खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा. डॉक्टर सचिन आणि प्राची चव्हाण यांचा 4 वर्षाचा मुलगा हा गेल्या 2 ते 3 दिवसापासून बालेवाडी हाय स्ट्रीट या ठिकाणावरून बेपत्ता झालाय. सध्या त्याला शोधण्यासाठी पोलीस मित्र आणि अनेक सहकारी प्रयत्न करतात आणि त्याचबरोबर समाज माध्यमांवर देखील त्याबाबतच्या अनेक पोस्ट आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर तो सापडला असून त्याच्या कुटुंबियांसोबत आहे अशा आशयाच्या पोस्ट देखील सध्या व्हायरल होत आहेत. आजच आमचं स्वर्णव याचे वडील डॉक्टर सतीश चव्हाण यांच्याशी बोलणं झालं असून त्यांनी स्वर्णव हा अजून सापडलेला नसून अजूनही पोलीस त्याचा शोध घेत आहेत असं म्हटलंय. त्यामुळं तो सापडला असल्याच्या चुकीच्या बातम्या समाज माध्यमांनी पेरू नये असं आवाहन स्वर्णवचे वडील डॉक्टर सतीश चव्हाण आणि आई प्राची चव्हाण यांनी केलंय. अवघ्या 4 वर्षाचा स्वर्णव हा बालेवाडी हाय स्ट्रीट येथून बेपत्ता आहे. स्वर्णव उर्फ डुब्बू, उंची त्याची 3 फूट आहे. त्याचप्रमाणे बांधा सडपातळ, केस हे काळ्या आणि सोनेरी रंगाचे आहेत आणि त्याचबरोबर वाढलेले आहेत. त्याचा रंग गोरा आहे, नाक सरळ आहे, चेहरा उभट आहे, डोळे देखील मोठे आहेत आणि त्यानं अंगावर निळ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे आणि त्याचबरोबर तो मराठी आणि हिंदी भाषा देखील बोलतो. आपणास जर स्वर्णवबद्दल किंवा अनोळखी इसमाबद्दल काही माहिती आढळून आली तर खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा.